तब्बल 40 वर्षानंतर इयत्ता 10वीतील मित्र एकत्र आले आणि एकमेकांची गळा भेट घेऊन भारावून गेले। हा भाऊक होणारा क्षण आहे सातारा तालुक्यातील शिवछत्रपती विद्यालय सासपडे येथील। श्री शिवछत्रपती विद्यालय सासपडे तालुका सातारा येथे इयत्ता 10वीतील 1982-83 बॅचचे गेट टुगेदर स्नेहसंमेलन मेळावा नुकताच उत्साहात संपन्न पार पडला। मेळाव्याला 35 पैकी 32 मुलांनी हजेरी लावली, त्यामध्ये 8 मुलीही उपस्थित होत्या। या स्नेहमेळाव्याला माजी मुख्याध्यापक मोहिते सर, मोहिते मॅडम, सुतार सर, संचालक एन जी पाटील सर, ढापरे सर, पवार सर, तसेच मुख्याध्यापक आर जे पाटील जाधव सर उपस्थित होते। तसेच श्री बबनभाऊ सोबा, माजी सेवक लाला महादेव जाधव, श्री जाधव भोसले, जगन्नाथ पवार उपस्थित होते। दीप प्रज्वलन, ईशस्तवन व स्वागत गीताने या स्नेहसंमेलनाची सुरुवात झाली। या कार्यक्रमाची प्रास्ताविक दिलीप यादव यांनी केली। जुन्या आठवणींना उजाळा देण्याचं काम यावेळी शंकर यादव, सुनील जाधव, मोहन कांबळे, अनिल फाळके यांनी केले। शिवाजी यादव, सदाशिव जाधव, यशवंतराव शिंदे, सुनील लादे, साहेबराव जाधव, श्रीमंत निकम, श्री संजय, शिवाजी जाधव, श्रीकृष्ण यादव, तसेच बाळासाहेब लोहार, गुलाब सुतार, कृष्णा शिंदे, राजेंद्र यादव, पोपट विभूते, अरुण यादव, मालन वंदना, अरुणा, पुष्पा, सुमन विद्या यांनी यावेळी मनोगत व्यक्त केले। माजी विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त करून त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या। अध्यक्षीय भाषणात मोहिते सरांनी नवीन पिढीला योग्य दिशा देऊन सक्षम करा, ग्रंथालय निर्माण करा असा संदेश दिला। या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुविजय निकम यांनी केले तर आभार अनिल फाळके यांनी मानले। यावेळी एकत्रित भोजन, मुलींचे ओटीभरण, मुलांना टॉवेल टोपी, फोटो सेशन करण्यात आले। या विद्यार्थ्यांनी एकमेकांना निरोप देताना त्यांचे मन भरून आले। आपल्या गावामध्ये तुम्हाला सांगायचं गरज, तरुण वर्ग आपल्या सोडून द्या, आपण परदेशच्या मार्गावर आहे, परंतु तरुण वर्ग हा व्यसनामुळे मोहिते सर अडकलेला आहे, काय मला मार्ग सुचना, तर त्याच्यासाठी या बॅचनं थोडासा प्रयत्न करा। प्रत्येकानं दोन दोन मुलांचं जर व्यसन सोडवलं तर मला वाटतं आपलं गाव व्यसनमुक्ती होईल। तरुण आपल्याला पैसा आहे ना, ह्याला कशाला इंग्लायचं आहे, त्याला कशाला पाणी लावायचं आहे, असं तसं नाही। याकरता माझा समज आहे की तुम्ही आपल्या मुलाबाळांना नातवंडांना परमार्थाकडं वळवा। पूर्वीचं ऋषी मुनींचं वाङ्मय ते वाचा आणि मग एकदा का ते संस्कार तुमच्या नातवंडाच्यावर काय मग कोणतीही असेल ते त्याच्यावर जर बिंबलं तर त्याचा खरा समाजाला उपयोग होईल। नाही तर आता सगळे जण होत आहेत की संस्कृती ही कुठंच राहिली नाही, खेड्यात बी नाही ना शहरात। पलीकडच्या ह्याच्यामध्ये एखादा फ्लॅटमध्ये एखादा माणूस भेटलेला असतो आणि अलीकडच्या फ्लॅटमध्ये पूजा चाललेली असते,